पुरी कसं काय आलं इकडं एकटीच काम आहे का भांडण केलं काय केलं कामाचे काय झालं हा बाई काय नाही ती रोज मारते ती शेतात मागा लागली ती पाकिस्तान पोरगी तिने काय काय देत होता काय देत आहे बघा रोज पिते ती मारते ती शेत पाहिजे नाहीतर तुझ्या घरी जा म्हणायला लागली ती मला रोज पुरगी दिली मारू आणखी झाली आता कुठं पुरी मिळते जावाय शेत घर द्या म्हणाला आपण निघते आम्ही आधी कुठं जावाय काय दिसे ना या लागला बघा मागा ना तिकडनं हिला सासऱ्याचं शेत सोडणार नाही मी बायकोला हल्लं ना हिजे ना असं तर डोका फडेन तर पण शेत मात्र सोडणार नाही ह्याला सोडल्यावर कसं हो सासरे बोवा हे म्हणलं ना बायको पेक्षा जबरदस्त मग हे जरा मुलगी आमच्या घरात राहू दे मग असं म्हणतो पैसे नको कायला पैसे कशाला पैसे 10 रुपये लोकांना कशाला पैसे लागतात मग पैसे मग कुठलं दिलं आणतो ते कुठलं आणतो जायचं कामाला उभं तिकडे करायचं दररोज प्रत्याला मिळतं बायको कशा लेकर कशाला लागते तुम्हाला तुमचं पण म्हणणं बरोबर आहे बायको काय बोलली जायचं आता आल्यावर आम्हाला काय बोलले ना काय विषय काढला नाही अजून शेत मागतो तर शेत कशाला मागतो शेत पाहिजे हिस्सा माझ्या बायकोचा हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे बाबा एक तर मुलीला कोण देणे ते काय नाही तुझ्या आई वडील सायंडर तो त्यावेळी मुलीला दिला मला कोण देत नाही हो आपण हिरो आहे हिरो घेऊन माझी मुलगी का हिरो नाही का हिरो नाही तुमची मुलगी मग नटी 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 असेल तर घरी ठेवा आळद कुंकू लावून घरी पूजा करा चारोट्या पैसे चालवत ना बर सासरे बुवा आपल्याला माझ्या बायकोचा हिस्सा शेत पाहिजे म्हणजे पाहिजे आम्ही शेती देत नाही देत नाही अजून एक मुलगा बाबा एक मुलीला सगळ्या त्याला दिलं तर कसं अहो माझ्या वाटणीच द्या की तुझं वाटणी कुठे येत मुलीला तेच वाटणी ते तुला केलं ना मग तेच मुलीच मागतोय मी तेच मुलीला तुला दिले की त्याच्यामध्येच बघून आम्ही शेत पीक काय देत ना मुलीला लग्न करून दिलं झालं खडू सासरा प्याला पेत नव्हता आता कसं प्याला प्याला पेत नव्हता करत नव्हता काय तंबाखू खात नव्हता तंबाखू खात नव्हता सुपारी तुकडा खात नव्हता आम्ही पुरगी दिली की अहो माणूस तसंच राहते का कशाला प्यायचं कशाला बायकू लेकर करून घ्यायच नाही तुम्ही शेत नाही दिल्यामुळं प्याले आम्ही शेती देत नाही शेती देत नाही राहू दे आमच्या घरात मुलगी राहू द्या मग मुलगी तुमच्या घरात तुमचं लेकरू तुम्ही घेऊन जा आमची पुरगी आमच्या जवळ राहू द्या कशाला लेकरू सगळं ते तुमच्या मुलीच आहे तुम्हीच ठेवून घ्या आमच्या मुलीला आम्ही आता आता ना का लेकराला घेऊन पाठवला था 2 वर्षाला असं करून ठेवलं मग ते कोण हे करणार मग मी कुठं केलो मग एक लेकरू झाली की का मी काय करू दे मग पहिल्यांदा कसं होतं मुलगी ना तसं करून द्या त्यावेळी ते शेत तुला निमज घालतो मग तसं कसं करता येतं आता कसं करतो तुम्हाला शेत देता येतं मला रोज आमच्या पुरला त्रास केल्यावर आम्ही काय करावं मग त्रास काय तुला चकुले रोज पिऊन येताय हनताय शेत द्या म्हणताय कुठं द्यायचं माझ्या आई वडिलांचं माझं शेत माझ्या आई बापाचं काही इस्टेट आहे इथं तुझ्या आई बापाने मला लग्नामध्ये सोनं तर घातलेस का आमच्या आई बाबांनी आधीच तुम्हाला सांगितलं आमच्याकडनं काय जमणार नाही एक नारळ आणि एक पुरगी देतो पटलं तर हो म्हणा नसलं तर नाही म्हणा आम्ही तसं बोली करून दिला मुलीला आधी आता शेत द्या आम्ही लग्नामध्ये गुलाबजामुन करतो म्हणून ना खीर केला तुम्हाला सोपतंय का हे मग सगळ्यांना जेवणच घातलं की गुलाबजामुन करतो की खीर करू एकच गोडच आहे की ते तुम्ही आमच्या लोकांचा अपमान केला अपमान काय केला आम्ही मग तुम्ही काय म्हणला गुलाबजामुन करतो बाबा जावे बापू तुम्हाला घोड्यावर फिरवतो केलं का तुम्ही आता सध्याला चालू की तुम्ही घोड्यावर चालू की आता ते पण करत नाही तुम्ही हे काय घोड्यावरच घोड्यावरच आहे का पडलं की घोडाच आहे तुम्ही घेतो तुम्ही घोडा आम्ही घेत नाही बाबा आम्ही काय दारू काय शेवत पण नाही तर दारू पेत पण नाही शेत तर मागच नाही सांगतो शेत पण पाहिजे मुलगी पण पाहिजे असं होतं ना तर सगळं करून द्या मला काय रोज तुमचा आयल मागचा पुरला जायला काय करावं सांगा हो कोण म्हणलं हो कसलं लागलं लेकराला मागं बा कसलं लागलं पाट लाल भडक झाले मग द्या की शेत शेत द्या हो जाय बाबा शेतच पाहिजे ना चला तुमच्यासारखं म्हणलं चला ना
मध्ये चला बँक चोरी जाते चोरीला जात नाही पैसे पाहिजे काही बाबू शेत शेत नको शेत पण दिलो पैसे पण दिलो बस झालं मला काय पण नको तुमचं चला चला तुमचं शेत पण नको आणि तुमचे पैसे पण नको घेऊन जा आमची पाया पडतो नको नको पाया पडतो नको नको मी शेत दिले शेत तुला पाठवतच नाही माझ्या मध्ये शेत पण नको काय पण नको मी जातो माझ्या त्याला सगळं दिला तिथं आता सगळं दिलं शेत दिलाय पैसे सोडून चार वेळा झालं दिला तर नको म्हणाले बिचारा जाऊ सोड बाटली पेत बेरच बाटली पण पेत नाही आजपासून हे दारू बिरू प्यायचं सगळं सोडून शेती वगैरे सगळं घ्या रे बाबा शेती नको काय नको पैसे देतो की अजून देतो का नको 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 तुमचे पैसे नको काय पण नको अजून नको 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 अजून एकदा चला पैसे पण नको काय नको काय नको आम्ही जातो आता आम्ही स्वतःना संसार काय जाते आता शेती दिलाय आणि पैसे पण भरपूर दिला भरपूर दिला ते बँकेमध्ये ठेवण्यासारखं दिलं होतं काय नको आता बँकेसारखं आता दारू पेत नाही म्हणताय आणि शेती पण नको म्हणताय पुन्हा जर काय तर मारला गिरला फक्त अजून पुन्हा येत चाळी बघू म्हण किती मी मारा जावायला जावायची जात कुठं राहते वकंडावर राहते काय पैसे दिलो काय शेत दिलो पण तुला मारलं पैसे दिला तेच लागले की पैसे नाही मारलं नाही चल तुझ चल जाऊ नाही पाठवा जाऊ नका चुकू आपल्या घराचा चुकलं म्हणतोय मी एक टाइम जा त्याला पैसे भरपूर दिले पैसे भरपूर शेती काय नको पुन्हा मागणार नाही आता बघा सासरे बुवा हिजा पुढं तुम्हाला भांडण भिंडण काय काय होणार नाही एकदा पाठवून द्या नाहीतर माझं जेवणाचं आणि खायचं वांद होऊन बसेल जावे चांगला आहे कुठला जावे चांगला काय करा तुम्ही या पहिल्यांदा काय दे तुम्हाला पार्टी बिलटी तुमच्या घरी सासू ना जर लय करू आहे सासू सासू जावे नंबर अजून पैसे पाहिजे असतो ना येतो पैसे आणि शेती असेल तर या सगळं ये बाई